हाय फ्रेंड्स, बेल्जियम सफरमध्ये तुमचं स्वागत. देशाच्या संरक्षणाचा जेव्हा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा प्रामुख्यानं आर्मीचं नाव घेतलं जातं. आर्मीमुळेच आज आपण सुरक्षित आहोत. आज मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय, कारण आज आम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या आर्मी संग्रहालयाला भेट देणार आहोत. या ठिकाणी आपण जगभरातल्या आर्मीची सामुग्री आणि विशेष म्हणजे आपल्या भारतीय आर्मीची एक वस्तू पाहणार आहोत. बेल्जियममधील हे आहे जगातील सर्वात मोठं रॉयल आर्मी संग्रहालय. या ठिकाणी जगभरातील आर्मीची 1,00,000 अधिक युद्ध सामग्री आहे. आर्मीमध्ये मनुष्यबळाबरोबरच युद्ध सामुग्रीचं खूप मोठं योगदान आहे. प्रत्येक राष्ट्र देशाच्या संरक्षणासाठी युद्ध सामग्रीवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो. ती सामग्री आर्मीची असो, नेव्हीची असो किंवा एअरफोर्सची असो, त्या तीनही दलांकडून संरक्षणासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. जागतिक महायुद्धापूर्वी समोरासमोर येऊन लढाया केल्या जायच्या. मनगटाच्या बळावर युद्ध जिंकली जायची. त्यावेळी ही युद्ध सामग्री आहे. तलवारी, ढाली, भाले आणि लोखंडी चिलखत घालून लढाया केल्या जायच्या. शत्रूला नामोहरम करण्यासाठी तोफांचा देखील वापर केला जायचा. बेल्जियमचे राजे किंग लिओपॉल्ड 1 आणि किंग लिओपॉल्ड 2 यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री विकसित झाली. जसा काळ बदलला तशी युद्धाची पद्धत देखील बदलली. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी अधिकच वाढली. तशी युद्धाची साधनं देखील बदलली. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर युद्धाच्या वेळी केला जाऊ लागला. पहिले महायुद्ध आणि नंतरच्या काळात अनेक आधुनिक साधनांचा वापर केला गेला. यात बंदुका,
मशीन गन। तोफा टैंक एयरक्राफ्ट एवढंच नाही तर पॉइझन गॅस देखील वापरला गेला होता। त्यानुसारच विविध कपडे देखील आर्मीच्या संरक्षणासाठी बनवण्यात आले। आपण जे पाहतोय ते सगळे पहिल्या महायुद्धातील वेगवेगळ्या देशांच्या आर्मीचे ड्रेस आहेत। आर्मीचा कॅप आणि मेडल्स ही पाहायला मिळतात। अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या इंडियन आर्मीचा ड्रेस देखील येथे ठेवण्यात आला आहे। पहिल्या महायुद्धात भारत प्रत्यक्ष सहभागी नव्हता, मात्र इंग्रजांच्या बाजूने आपली आर्मी युरोपमध्ये जर्मनीच्या विरोधात लढत होती। आता आपण रशियन आर्मीचा खजिना पाहूया। जगातील 2 नंबरची पॉवरफुल आर्मी म्हणून रशियाचा उल्लेख केला जातो। पहिल्या महायुद्धाच्या काळातही रशियन आर्मीचं वेगळं स्थान होतं। त्यावेळी ही रशियन आर्मी किती सधन होती ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। दुसऱ्या महायुद्धाचा विलन म्हणजे हिटलर। हिटलरनं दुसऱ्या महायुद्धात युरोपमध्ये हाहाकार केला होता। दुसऱ्या महायुद्धातील हिटलरच्या नाझी आर्मीची संपूर्ण काळी बाजू आपण या ठिकाणी पाहू शकतो।
करण्यासाठी युरोपमध्ये कोंडवाडे तयार करण्यात आले होते. या ठिकाणी हिटलरच्या नाझी आर्मीकडून अतिशय क्रूर पद्धतीने ज्यूइश लोकांची हत्या केली जायची. हिटलरच्या राज्यात देशाचं संरक्षण करणाऱ्या आर्मीनंच क्रूरतेचा उच्चांक गाठला होता. आर्मी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राणपणाला लावते. मात्र जगात काही ठिकाणी राज्यकर्त्यांच्या धोरणानुसार आर्मीची भूमिका नेहमीच बदलताना दिसते. देशासाठी आपले घरदार विसरून लढणाऱ्या बलिदान देणाऱ्या सैनिकांना मानाचा मुजरा. सो व्ह्यूअर्स, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.